भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पनवेल आणि उरण तालुक्यात विकास कामांची गंगा वाहत आहे त्यानुसार आमदार महेश बालदे यांच्या आमदार निधीमधून नावा येथील बोरण रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे या विकासकामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन झाले पनवेल आणि उरण तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांना गती मिळत असून अनेक कामे सुरू होत आहेत त्या अंतर्गत नावा येथे एकशे नव्वद मीटरच्या बोरण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे आमदार महेश वाल्दी यांच्या आमदार निधीमधून करण्यात येणाऱ्या या विकास कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी संपन्न झाला यावेळी नावेचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे चंद्रकांत भोईर तुषार भोईर चंद्रकांत पाटील दीपक भोईर देवेंद्र भोईर मीनाक्षी पाटील मंजूष ठाकूर कल्पना घरत विजया ठाकूर रंजना घरत सुशिला पाटील मोरेश्वर पाटील गव्हाण ग्रामपंचायतीचे उप सरपंच विजय घरत जयवंत देशमुख विश्वनाथ कोळी हेमंत ठाकूर ग्रामपंचायत सदस्या योगिता भगत कामिनी कोळी प्रमोद कोळी सुहास भगत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते